करताना मी स्वरराज नावाने करत असे. आणि मग एके दिवशी मला बाळासाहेबांनी बोलवलं, मला म्हणाले की मी माझ्या करिअरची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली आहे, आजपासून तू राज ठाकरे नावाने करायची. आणि तेव्हापासून माझं राज ठाकरे. म्हणजे खऱ्या अर्थानं राज ठाकरे हे नाव कसं रुजू झालं याची खरी कथा ही आहे हे आम्हाला आज कळतंय. नक्कीच नक्कीच सासाहेब, ऐकून फार आनंद वाटला. तुम्ही जसं आधी आपली जे काही बोलणं झालं त्यामध्ये अर्थातच तुम्ही अनेक सीमान योग या पुस्तकाचं नाव मेन्शन केलं, तर तुमच्या भाषणातून तुम्ही विविध संदर्भ देता, त्यामधून हेच लक्षात येतं की तुमचं साहित्य प्रेम भरपूर आहे. साहित्य प्रेम भरपूर आहे म्हणजे मी ते पु ल देशपांड्यांच्या सखाराम घटनेसारखा नाही आहे. तुम्हाला माहीत वाचलं की मला माहीत नाही, ऐकलं की मला माहीत नाही. त्याच्यामध्ये एक फार छान संदर्भ आहे सखाराम घटनेचा, तो भयंकर पुस्तकं वाचायचा, वाचून झालं की परत यायचा, परत दुसरी पुस्तकं त्या सांगायचा. त्याच्यात पु ल देशपांडे एकदा म्हणतात की मला कधी कधी हा घटने बकरीसारखा वाटतो, बकरीसारखा दिसायला लागतो, बकरी झाडाची पानं खाते, हा पुस्तकाची पानं खातो. मला जेवढ्या गोष्टींची गरज आहे ना मी तेवढंच वाचतो. मी वाटतं वेडंवाकडं कुठे वाचत जात नाही. आणि ते मला ज्या गोष्टींचे मला वाटतं की बाबा ह्याचा संदर्भ असावा, ही गोष्ट आपल्या कानी असावी, तेवढंच वाचतो मी. नक्कीच नक्कीच राजसाहेब, आणि तुमच्या भाषणातून तुमच्या बोलण्यातून तुमचा तो वाचनाचा साठा नेहमीच दिसत असतो, नेहमीच आम्ही त्यामधून प्रेरणा घेत असतो. तर आमच्या आज या जमलेल्या विद्यार्थ्यांच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अर्थातच एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. प्रत्येक जण आमच्यातला तुमच्यातून काही ना काही प्रेरणा घेतोय, तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की हे आदर्श व्यक्तिमत्व नक्की कसं घडलं. म्हणजे मला हे विचारायला आवडेल की या राज मागचं नक्की राज काय आहे. काही नाही हो, काहीच काहीच नाही, त्याच्यामध्ये काही नाहीच आहे असं. आणि मला कसं आहे, मला ते काय बघतात मला माहिती नाहीये. मी माझा बघतोय तो नॉर्मल आहे, मी त्याच्यामध्ये असं काही वेगळं असं काय आहे असं मला वाटत नाही. नक्कीच नक्कीच, तुमचं व्यक्तिमत्व तर आमच्यासाठी आदर्श आहेच, पण तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचंही ठाकरेंचीही मग अशी बात केलीत की त्यांनी तुम्हाला भाषणाबद्दल सांगितलं, त्यांची अनेक आठवणी तुमच्याजवळ आहेत, तर अशीच बाळासाहेब ठाकरेंची एखादी वैयक्तिक आठवण आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून विशेष. असे नाही, कसं आहे तुम्ही ना मला असे काही प्रश्न विचारू नका की ज्यानेत ते बोर होतील. मला मी बाळासाहेबांबद्दल बोलायला लागलो तर मी किती तास बोलीन मला कल्पना नाही, पण आता त्यांची गरज काय मला माहिती नाही आहे. आणि त्यांना काय ऐकायला आवडेल मला असं वाटतं की त्या जर गोष्टी त्यांनाच विचारल्यात तर जास्ती बरं पडेल. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? काही करतील ते. कोण विचारणार आहे समोर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये कोणाला प्रश्न विचारायची इच्छा असेल तर आता तुम्हाला खूप मोठी संधी प्राप्त झालेली आहे, प्रत्यक्ष राज साहेबांकडून तुम्ही विचारू शकता. तुला विचारायचंय? तुम्ही आज राजसाहेब आमच्या महाविद्यालयात आला आहात, तर तुमच्या महाविद्यालयीन जीवनाची एखादी आठवण किंवा तुम्हाला तुमच्या विद्यार्थी दशेतली आठवण झाली का आज? हो अर्थातच ना, म्हणजे मी मला माहिती नाही तुमच्याकडचे निवडणुका वगैरे होतात की नाही. इथे आमच्या वेळेला जे जे स्कूल ऑफ आर्टला आमच्याकडे निवडणुका ज्या व्हायच्या, काय ते असतं, जी एस वगैरे, तर सगळेच जण आर्टिस्ट असायचे. बरोबर. आणि ते दोन पॅनल्स असायचे आणि अख्खं आमचं कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट अख्खं रंगवलेलं असायचं. प्रत्येकाची काही ना काहीतरी कला बाहेर यायची. मला असं वाटतं तुमच्याकडे पण होत असेल की मला कल्पना नाही कशा निवडणुका होतात, मला काही माहिती. हो 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 सर. हा कोण विचार. हॅलो, माझं नाव सिद्धेश आहे. सर्वप्रथम आपणास दुरून नमस्कार करतो. माझा प्रश्न असा आहे की आजही उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेषतः टेक्निकल विद्यार्थ्यांची मुलांना परदेशी जावं लागतं. उच्च शिक्षणासाठी आपण परिपूर्ण होण्यासाठी आपल्या काही संकल्पना ऐकायच्या आहेत. अजून एक प्रश्न असा आहे माझा की आजही आपल्या सरकारी स्कूलमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत, जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षित शिक्षण मिळत नाही.
सरकारी स्कूल बंद पडत आहे तर प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन मिळत नाही. सरकारकडे आपण काय प्रयत्न कराल अथवा आम्ही विद्यार्थी म्हणून काय अपेक्षा आहेत? नाव काय बोललं? सिद्धेश. उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं आत्ता ह्याच्या आधी जी सरकार झाली आणि आत्ता जे सरकार आहे ह्याच्यामधनं मला उत्तर नाही सापडत आहे. या गोष्टीचं मी कुठची आता काही निवडणुका नाहीत काही ना काही नाही, परंतु एक वाक्य फक्त टाकून देतो तुमच्यासमोर. या गोष्टीचं उत्तर तुमच्यासमोर उभं आहे. हे सगळं कसं आहे, हे पूर्वीच्या काळामध्ये इतिहासामध्ये आपण काही वेळेला ऐकतो एक वाक्य की इंच इंच लढू. सध्याचं आपल्या आपल्याकडचं जे वाक्य आहे ते इंच इंच विकू. जे दिसेल ते विकायचं आणि त्यातनं फक्त पैसे कमवायचे, एवढा उद्योग फक्त सुरू आहे. त्याच्यामुळे सरकारच्या ज्या गोष्टी आहेत या सरकारकडनं सगळ्या काढायच्या आणि खाजगी लोकांच्या घशामध्ये घालायच्या, एवढाच फक्त प्रकार सुरू आहे. आणि शिक्षणाचं जर समजा बोललास की परदेशी मुलं जातात, नुसती परदेशी मुलं ही फक्त शिक्षणासाठी नाही जात, ते जे आजूबाजूचं वातावरण जे आहे ना त्या वातावरणासाठी पण जातात. तुम्ही ज्यावेळेला परदेशामध्ये जाता त्यावेळेला असं वाटतं, आपण परदेशामध्ये गेल्यावरती आपण म्हणतो की अरे काय सुंदर आहे, बरोबर की नाही? आणि मग ती सगळ्या गोष्टी आपण बघून परत आपण भारतामध्ये येतो. खरं तर भारत आपला देश हा खूप सुंदर आहे, पण अजून सुंदर बनवता येईल, चांगल्या गोष्टी करता येतील, पण या लोकांना करायच्या नाही आहेत. त्याच्यामुळे मी दुसऱ्यांच्या जीवावरती मी माझं उत्तर नाही देऊ शकणार तुला. ठीक आहे, अजून कोणाला काय आहे तर मी जाऊन बसतो. हा विचार का आलात फक्त विचारू नकोस.